ही उद्धव ठाकरे यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कालपासून पुण्यात आहेत. आज पुण्यामध्ये उबाठा गटाचा एक शिवसंकल्प मेळावा होणार आहे. हा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होईल. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष असेल. राज्यातील अन्य शहरांच्या सोबतच पुण्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष दिल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीतूनच शिवसेना विधानसभा लढवणार आहे, त्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची शहरात विशेष ताकद नाही. शिवसेनेकडे तरुणाईचं जाळं आहे, त्यामुळे शहरातील कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोनमेंट या मतदारसंघाच्या सोबतच कसबा विधानसभा मतदारसंघाचा दावा शिवसेना करेल असं बोललं जात आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा आज शिवसंकल्प मेळावा आहे. कालपासून उद्धव ठाकरे पुण्यात आहेत. पुण्यात ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यावर विशेष लक्ष असणारे उद्धव ठाकरे यांचं असंच यामधून दिसत आहे. 8 पैकी 4 विधानसभेच्या जागा आपल्याकडे असाव्यात अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. मतदारसंघाच्या चाचपणीसाठी उद्धव ठाकरे आज अनेकांना भेटतील आणि शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह भरण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असेल.